हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते. सर्वांची आवडती करंजी आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. रवा मैद्याची खुसखुशीत शाही करंजी आज आपल्याला करायची आहे. चला तर मग रवा मैद्याची खुसखुशीत शाही करंजी कशी करायची ते आपण पाहूया. रवा मैद्याची शाही करंजी करण्यासाठी आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, 350 ग्रॅम मैदा आहे, 1 कप रवा घेतलेला आहे, पोहे खायचे 3 चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला, 25-30 केशर काड्या गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहे. यामुळे आपल्या करंजीला चवही चांगली येते, रंगही छान येतो आणि स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये. 1 कप म्हणजे मोठी वाटीभर मैदा घ्यायचा आहे आपल्याला. अगोदर रवा टाकून पाहू आपण या पद्धतीनं. आता वाटीमध्ये टाकून दाखवते. सपाट वाटी मैदा आहे. तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने मैदा घेऊ शकता. फक्त एकच वाटी सगळीकडे ठेवायची आपण. बघा, आपला हा रवा 200 ग्रॅम आहे आणि मैदा 350 ग्रॅम आहे. या प्रमाणातच घ्यायचं, आपली करंजी छान होते. आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या करंजीला टेक्स्चर छान येतं, करंजीचं पीठ आपलं लवकर भिजतं. आता हे मिक्सरला फिरून घेऊ आपण. रवा अशा पद्धतीनं आपण बारीक करून घेतलं, या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. बघा, परात घेतली, त्यामध्ये मैदा काढून घेऊ आपण आणि मिक्सरला बारीक केलेला रवा यामध्ये टाकू. यामध्ये आपण 1 टीस्पून मीठ टाकू. हे मिक्स करून घेऊ चांगलं. आपल्याला आता तूप गरम करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आपण. बघा, आपण तूप छान गरम करून घेतलं. आता यामध्ये टाकू. अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं तूप. पिठामध्ये तूप छान मिक्स करून घेऊ. गरम आहे तोपर्यंत आपण उचटणी किंवा स्पॅटुला वापरायचा. चांगलं मिक्स करून घेऊ. आता हाताने मिक्स करू. पिठाला तूप चांगलं चोळून घेऊ. बघा, सर्व पिठाला आपण तूप चांगलं चोळून घेतलं. आपलं मोहन परफेक्ट झालं. हे बघा, अशी मूठ पक्की झाली किंवा आपलं मोहन परफेक्ट झालं समजायचं. पीठ मळण्यासाठी आपण वाटीभर पाणी घेतलेले, किती लागलं ते सांगते मी. आपण यामध्ये केशराचं पाणी टाकूये. 2 टेबलस्पून पाणी असेल. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ आपण. थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला, घट्ट पीठ मळायचं आहे. कारण पीठ घट्ट मळलं तरच आपली करंजी छान खुसखुशीत होते. आपलं पीठ मळून झालं. बघा, अशा पद्धतीनं घट्ट मळायचं. असं पीठ मळून घेतलेलं आहे आपण. आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं. एक तासासाठी हे पीठ आपण भिजवून घेऊ. बाउलवर मी झाकण ठेवलं आहे. आता आपण शाही करंजीचं सारण करू. 3 वाट्या आपण खोबऱ्याचा केस घेतलेला आहे, 1/4 वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे, 1/2 वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे, 1 छोटी वाटी काजूची पूड घेतलेली आहे, 1 छोटी वाटी बदामाची पूड घेतलेली आहे आणि 1 छोटी वाटी पिस्त्याची पूड घेतलेली आहे, 25-30 केशराच्या काड्या घेतलेल्या आहे. रवा भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. 2 टेबलस्पून आपण खसखस घेतलेली आहे, 3 टेबलस्पून आपण तीळ घेतलेले आहे, 1 टीस्पून आपल्याला वेलदोड्याची पूड घ्यायची आहे, 2 चिमूट आपल्याला या सारणामध्ये मीठ टाकायचं आहे. आता मी आपल्या करंजीला शाही करंजी का म्हणते, तर आपण हे 4 पदार्थ या करंजीमध्ये टाकणार आहे आणि भरपूर प्रमाणात घेतलेले आहे, त्यामुळे आपली करंजी शाही होते. चला तर मग आपण सारण कसं करायचं ते पाहूया. सर्वप्रथम आपल्याला, आपण जसं करंजीच्या पारीसाठी रवा बारीक करून घेतला तसाच रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये रवा बारीक करून घेऊ. बघा, रवा आपण बारीक करून घेतला. बघा, आपण गॅस चालू केलेला आहे, जाडबुडाचं भांडं तापत ठेवलेलं आहे आणि गॅस लो टू मिडियम ठेवलेला आहे. आपल्याला सर्व सारणाचं साहित्य छान भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये सर्वप्रथम आपण खसखस भाजून घेऊ. खसखस भाजत आली की मग आपल्याला तीळ टाकायची. खसखस भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो, तीळ भाजण्यासाठी वेळ कमी लागतो. बघा, आपली खसखस भाजत आली. आता आपण त्यामध्ये तीळ टाकूया. बघा, आपले खसखस आणि तीळ भाजून झाले. काढून घेऊ आपण आता. आता ड्रायफ्रूट घेतले, ते वाटीने मोजून दाखवते मी तुम्हाला किती येते. बदामाची पूड करून घेतली, ती टाकू. थोडी जाडसर पूड केलेली आहे आणि ही काजूची पूड, ही पिस्त्याची पूड,
काजू बदाम आणि पिस्त्याची पूड आपण एक वाटी भरून घेतली, ती आता किंचित गरम करून घेऊ आपण. यामध्ये आपण केशर टाकूया आणि ते परतून घेऊ चांगलं. आपल्या करंजीला चव रंग एकदम छान येतो. आता आपले ड्रायफ्रूट छान परतून झाले, अगदी छान सुगंध सुटलेला आहे. आता हे काढून घेऊ आपण. आता आपण खोबरं परतून घेऊ. किंचित सोनेरी रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यावं लागतं, कमीत कमी 4 ते 5 मिनिट आपल्याला भाजायचं आहे. आता काढून घेऊ आपण खोबरं. सर्व साहित्य आपण आता थंड करून घेऊ. आता आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी 1 टेबलस्पून आपण तूप टाकूया. मंद गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तूप वितळलं आता रवा टाकूया. सारखा हलवत राहून रवा किंचित गुलाबीसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीनं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आता आपण सारण मिक्स करू. आपण यामध्ये खोबरं टाकून घेतलं. आपण हे खोबरं थोडंसं हाताने चोरून घेऊ. आता तीळ आणि खसखस टाकू. काजू बदाम पिस्त्याची पूड टाकू. रवा टाकू. रवा आपण खमंग भाजून घेतला, बघा किती छान रंग आलेला आहे. 1 टीस्पून वेलदोड्याची पूड टाकू. आपण 2 चिमूट आपण मीठ टाकू. आता आपण साखर टाकू. थोडंसं जायफळ किसून टाकू आपण. आता हे मिक्स करून घेऊ. बघा आपल्या शाही करंजीचं सारण तयार झालं. आपल्या शाही करंजीचं पीठ मस्त भिजलं बघा या पद्धतीनं. बघा परतीमध्ये थोडंसं मळून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात पिठाचे छोटे छोटे गोळे करून टाकू आपण. आता हे मिक्सरला फिरवून घेऊ चांगलं. पल्स मोडवर फिरवायचं आहे. बघा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतलं आपण. कमीत कमी 5 ते 6 वेळा पल्स मोडवर फिरवायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीचं पीठ तयार होतं बघा. एकदम मऊ होतं. बघा सर्व पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलं, एकदम मऊ झालं आपलं पीठ. याचे 3 गोळे करू आपण. हे 2 गोळे आपण बाउलमध्ये झाकून ठेवू. आता त्या पिठाचा आपल्याला चांगला रोल करून घ्यायचा आहे. छान रोल करून घेतला आहे या पिठाचा. सारख्या लाट्या येण्यासाठी काय करायचं बघा. हे की सुरी आहे, सुरीने अशा पद्धतीनं हे बघा, म्हणजे सगळ्या लाट्या सारख्या येतील आपल्या. मार्किंग होतं आणि मग लाट्या सारख्या होतात आपल्या. सुरी मी फक्त फिरवून घेते या पद्धतीनं. आता काय करायचं आहे आपल्याला, लाट्या अशा कापून घ्यायचे. मग अशा पद्धतीनं आपल्या लाट्या तयार झाल्या. आता हे लाटून घेऊ. आता मध्यम लाटायचे, जाडही नाही पातळही नाही. हे बघा आपली करंजीची पारी लाटून झाली या पद्धतीनं. 3-4 पाऱ्या लाटून घेतल्या. आता करंजी भरून दाखवते तुम्हाला मी. बघा 1 चमचाभर सारण भरते मी. कडेला सारण गेलं ते मध्ये घ्यायचं आहे. दोन्ही करंज्यांना कडेला पाणी लावून घेऊ आपण. तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही दूध लावू शकता. हे बघा ही पारी इकडे अशा पद्धतीनं. जर सारण आलं तर मध्ये लोटायचं आहे. हे बघा, हे बघा. आणि कडा छान दाबून घ्यायचा आहे या पद्धतीनं. हे बघा दुसरी करंजी दाखवते. बघा एकावेळी 2-2 करू शकतो आपण. फक्त सारण कडेला आलं तर ते मध्ये लोटायचं आहे. हे बघा या पद्धतीनं. आता फिरकीने करून दाखवते. थोडीशी लांबून फिरवायची आपल्याला, जवळून नाही घ्यायची. हे बघा या पद्धतीनं. बघा आपली करंजी तयार झाली, एकदम मस्त झाली. मोठी केलेली मी करंजी, तुम्हाला लागली तर लहानही करू शकता. अशा पद्धतीने ही दुसरी करंजी तयार झाली. तुमच्याकडे फिरकी नसली तर या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकता. मी दाखवते. आता याच्या कडा दाबून घेऊ आपण चांगल्या.
काय करायचं, काटा चमचा आहे, याने डिझाईन करू शकतो आपण हे बघा, छान डिझाईन तयार होतं. काटा चमच्याने असं डिझाईन तयार झालं बघा. आपल्या करंजा सुकू नये म्हणून काय करायचं, सुती कापड ओलं करायचं आणि कडक पिळायचं आणि त्याने आपल्या करंजा झाकून ठेवायच्या. बघा स्टीलचं साचं आहे माझ्याकडे, त्यानेही करून दाखवते. त्यामध्ये सारम भरू आपण आता आणि कडेला पाणी लावून घेऊ. आणि काय होते याला इथे बिजागिरी आहे, चांगली येत नाही करंजी म्हणून असं टाकून घ्यायचं आपण. हे बघा या पद्धतीनं, हे बघा आता बंद करू. हे बघा मस्त होते. साच्याची करंजी करताना एकच लक्षात घ्यायचं की सारणमध्ये ठेवायचं, म्हणजे काय होतं कडेपर्यंत सारण आलं की मग आपली करंजी फुटते. एकदम झकास करंजी झाली आपली, हे लक्षात ठेवायचं, कडेपर्यंत सारण नाही जाऊ द्यायचं. बघा 35-40 करंजा आपल्या तयार झालेल्या आहे. बघा एवढं पीठ उरलेलं आहे आपलं, 10-15 करंजा यातून होतील. सारण एवढं उरलेलं आहे, अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपलं. संपूर्ण मिश्रणामध्ये आपल्या 50 ते 55 करंजा तयार होतात. जाडबुडाची कढई घ्यायची करंजा तळण्यासाठी आणि तेल मध्यम तापवायचं. तुम्हाला टाकून दाखव, तेलाचं तापमान थोडंसं कमी लागतं म्हणजे छान तळल्या जातात करंजा. बघा थोडं पीठ टाकून बघू, अशा पद्धतीचं तापलेलं पाहिजे. बघा बुडबुडे येत आहे, हे बघा आता 2 मिनिट आपण या करंजा उलटायच्याच नाही. मध्यम तेल तापवायचं आणि लो टू मिडियम गॅसवर करंजा तळायच्या. बघा 2 मिनिट होऊन गेले, आता उलटून देऊ आपण करंजा. या बघा आपल्या करंजीच्या पारीसाठी आपण केशर वापरलं, सारणासाठीही वापरलं. तर करंजीच्या जिथे जिथे केशर आपल्याला दिसतं तिथे करंजी एकदम मस्त दिसायला लागलेली आहे. बघा आपल्या करंजा तळून झाल्या, असाच कलर ठेवायचा, जास्त डार्क नाही करायचा. आपल्याला एक घाणा तळण्यासाठी 10 मिनिट लागले लो टू मिडियम गॅसवर. आता काढून घेऊ आपण. बघा एकदम मस्त तळल्या गेलेल्या आहे, छान झालेलं आहे आपल्या करंजा. हे बघा बघा आपल्या करंजा एकदम मस्त झालेल्या आहे. दुसरा घाणा टाकू आता आपण. बघा काढून घेऊ. बघा आपल्या करंजे किती छान झाले, एकही करंजी आपली फुटली नाही, रंगही किती आला छान, अगदी सुरेख झाले आपल्या करंजे. बघा आपली रवा मैद्याची खुसखुशीत शाही करंजी तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी आपली करंजी कशी झाली ती. हे बघा आपली करंजी या पद्धतीने झाली, हाताने केलेली आहे मी. साच्याच्याही दाखवते मी तुम्हाला, साच्याच्या करंजी या पद्धतीने झालेली आहे. एक करंजी मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा एकदम खुसखुशीत झकास, चिमूटभर केशर 3-4 थेंब पाण्यामध्ये मी घोटून घेतलेले या पद्धतीनं. बघा त्याने आपण करंजीचं डेकोरेशन करू. बघा त्याला केशर लावू आपण. पिस्त्याची फूट टाकूया आपण, चांदीचा वर्क लावू त्याला. एकदम मस्त दिसायला लागते आपली करंजी. सर्व करंजांना आपण केशर आणि पिस्ता आणि चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे. एकदम मस्त दिसते आपली करंजी बघा. एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्या 2 किलोच्या जवळपास आपल्या करंजा तयार होतात. दिवाळीसाठी खास वेगळ्या पद्धतीची खुसखुशी शाही करंजी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची शाही करंजी कशी झाली ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मस्त शाही रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, धन्यवाद.